स्वागत राजकीय वर्तुळातून बातमी आहे। अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ही आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या चालू होणार आहेत। अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी ही आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडणार आहेत। राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होणार आहे आणि या चर्चेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार आहेत। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। मनोज, काय सांगाल, अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे, मागील दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये गदारोळ झालेलाही पाहायला मिळाला, त्यानंतर अधिवेशन स्थगितही करण्यात आलं होतं, या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच तज्ञ, आज राज्य विधिमंडळाच्या आपण बघत आहोत मागच्या दोन दिवसापासून विरोधक सत्ताधारी यांच्या आक्रमण होत आहे। काल देखील विरोधक जमीन शेतकऱ्यांच्या कांद्या आणि कापसाला भाव मिळत नसल्यामुळे मनोज तुमचा आवाज नीट येत नाहीये। हॅलो हॅलो, हा बोला। हॅलो, हा मनोज आवाज येतोय, बोला। हा तुम्ही बघितले काल देखील शेतकऱ्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या कांद्या आणि कापसाला भाव मिळत नसल्यामुळे विधान धोरणच्या पायरीवरती विरोधकांनी आंदोलन करत आहे। तेव्हा त्यांनी कापसाचा हार आणि कांद्याचा हार व्याज होऊन मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि घोषणाबाजी देखील केली। तसं तुम्ही बघू शकता अंगणवाडी सेविकांचा मुद्दा देखील त्यांनी सभेमध्ये मांडला, त्यांचं काय मागणं होतं त्या देखील त्यांनी उपस्थित करत। तसं तुम्ही बघू शकता एस टी करत आहेत मुद्दा देखील मांडला। धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।